महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नागपूर दौऱ्यावर आले असता त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी आम्ही सर्व कुटुंबियांनी शिंदेजीचे स्वागत केले, त्यांना प्रभू हनुमानजीची मूर्ती भेट दिली, तसेच यानिमित्ताने अनौपचारिक गप्पा झाल्या अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. प्रधानमंत्री करण्याची गॅरंटी या देशवासियांच्या सगळ्यांनी, देशातल्या मतदारांनी घेतलेली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी माझे मित्र आहेत, मी त्यांच्याकडे सदिच्छा भेटीला आलेलो आहे आणि ते स्वतः या विदर्भामध्ये खूप मेहनत करतायत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भातल्या जागा महायुती लढवते आहे आणि मला विश्वास आहे एक विदर्भातलं महायुतीचं वातावरण अतिशय महायुतीमय झालंय, मोदीमय झालंय. आज मोदीजींची सभा देखील चंद्रपूरला आहे, बाबा रामटेकला आहे आणि विदर्भातले सर्वच्या सर्व उमेदवार महायुतीचे प्रचंड मताधिक्याने विजय होतील अशी खात्री मला स्वतःला आहे, विश्वास आहे. अरे त्यांना काय आरोप करायला काय, त्यांना दुसरं काय कामधंदा आहे का? आम्ही आमचं काम करतोय. देवेंद्रजींच्या भागामध्ये सभा घेत आहेत, त्यांना ज्या ठिकाणी बोलवतात तिकडे जातात. मी मला ज्या ठिकाणी प्रचाराला बोलवतात मी तिकडे जातोय. अजितदादा अनेक ठिकाणी प्रचाराला जातात, आम्ही प्रचारात गुंतलो आहे तर त्यांना काही काम नाही आहे. त्यामुळे ते या सगळ्या कुसपट काढत बसतात, त्यामुळे आमच्या महायुतीवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. महायुती मजबूत आहे आणि भक्कमपणे काम करते. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातोय. 50-60 वर्ष ज्यांनी काही केलं नाही तर मोदी साहेबांनी 10 वर्षात करून दाखवलंय. त्याचा खरं म्हणजे 50-60 वर्षाचा हिशोब काँग्रेसवाल्यांनी दिला पाहिजे. आणि आज राज्यात देखील एक डबल इंजिनचं सरकार काम करतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 1.5-2 वर्षामध्ये असे ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेत की ते सर्व सामान्यांच्या, गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या, माता भगिनींच्या, सगळ्यांच्याच, सर्व सेक्टरमधल्या सर्व वर्गातल्या लोकांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. त्याच्या पोचपावती या निवडणुकीमध्ये नक्की मिळेल.